न्यू परफेक्ट स्टडी सेंटरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त असा भाग सब्जेक्ट इंग्रजी यामधील प्राणी आणि प्राण्यांची पिल्ले, त्याचप्रमाणे प्राणी आणि प्राण्यांचे निवासस्थान, प्राणी आणि प्राण्यांचे आवाज किंवा क्राईज आपण संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तसेच चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला, प्राणी आणि प्राण्यांची पिल्ले इंग्रजीमध्ये ॲनिमल्स अँड यंग वन्स, प्राणी आणि त्यांचे पिल्ले। लॉयनच्या पिल्लाला कब म्हणतात, मीन्स सिंह छावा म्हणतात। हॉर्स मीन्स घोडा, घोड्याच्या पिल्लाला सीओएलटी कोल्ट सिंगरू असे म्हणतात। हेन कोंबडी, कोंबडीच्या पिल्लाला चिक मीन्स कोंबडीचे पिल्लू असे म्हणतात। SHEEP सीप म्हणजे मेंढी, मेंढीच्या पिल्लाला लॅम्ब मीन्स कोकरू असे म्हणतात। GOAT गोट मीन्स शेळी, शेळीच्या पिल्लाला कीड KID म्हणजेच करडू असे म्हणतात। COW काऊ, काऊच्या पिल्लाला काल्फ CALF काल्फ वासदू असे म्हणतात। TIGR टायगर मीन्स वाघ, वाघाच्या पिल्लाला CUB कप बछडा म्हणतात। DWR डिअर मीन्स हरीण, हरीणच्या पिल्लाला FAWN फ्लॉन मीन्स पाडस असे म्हणतात। BUTTER FLY बटरफ्लाय मीन्स फुलपाखरू, फुलपाखरूच्या पिल्लाला कॅटरपिलर मीन्स सुरवंट किंवा अळी असे म्हणतात। 10 बफेलो BUFFALO बफेलो म्हणजे म्हैस, म्हशीच्या पिल्लाला काल्फ CALF काल्फ मीन्स रेडकू असे म्हणतात। DONKEY डॉंकी मीन्स गाढव, गाढवाच्या पिल्लाला FOAL फोल मीन्स शिंगरू असे म्हणतात। DOG डॉग, डॉग मीन्स कुत्रा, कुत्र्याच्या पिल्लाला PUPPY पप्पी मीन्स कुत्र्याचे पिल्लू। CAT कॅट मीन्स मांजर, मांजराच्या पिल्लाला KITEN किटेन मीन्स मांजरीचे पिल्लू असे म्हणतात। 14 ELEPHANT एलिफंट मीन्स हत्ती, हत्तीच्या पिल्लाला CALF काल्फ मीन्स हत्तीचे पिल्लू असे म्हणतात। MAN मॅन मीन्स माणूस, माणसाच्या पिल्लाला चाइल्ड CHILD बाळ असे म्हणतात। HARE और RABIT रॅबिट मीन्स ससा, सशाच्या पिल्लाला लेबरंट मीन्स सशाचे पिल्लू असे म्हणतात। FROG फ्रॉग मीन्स बेंडूक, बेंडकाच्या पिल्लाला TADPOLE टॅड पोल मीन्स बेडकाचे पिल्लू असे म्हणतात। 18 PIG पिग म्हणजे डुक्कर, पिगलेट मीन्स डुकराचे पिल्लू। BOAR बोअर मीन्स रानडुक्कर, रानडुकराच्या पिल्लाला PORKLING पोर्कलिंग मीन्स रानडुकराचे पिल्लू असे म्हणतात। कांगारूच्या पिल्लाला जोई, JOEY जोई मीन्स कांगारूचे पिल्लू। BAR बियर मीन्स अस्वल, अस्वलाच्या पिल्लाला CUB कब मीन्स अस्वलाचे पिल्लू असं म्हणतात। WOLF वोल्फ मीन्स लांडगा, लांडगाच्या पिल्ल्याला CUB कब लांडग्याचे पिल्लू असे म्हणतात। FOX फॉक्स मीन्स कोल्हा, कोल्ह्याच्या पिल्लाला CUB कब मीन्स कोल्ह्याचे पिल्लू असे म्हणतात। कब्ज मीन्स पिल्ले। LEOPARD लिओपार्ड मीन्स चित्ता, चित्त्याच्या पिल्लाला CUB कब मीन्स चित्त्याचे पिल्लू असे म्हणतात। 25 HYNA मीन्स तरस, तरसच्या पिल्लाला CUB कब मीन्स तरसाचे पिल्लू असे म्हणतात। 26 STAG स्टॅग मीन्स काळवीट, काळवीटाच्या पिल्लाला FAWN फॉर्म मीन्स पाडस असे म्हणतात। RAM रॅम मीन्स एडका, एडक्याच्या पिल्लाला LAMB लॅम्ब मीन्स कोकरू असे म्हणतात। 28 DUCK डक मीन्स बदकाच्या पिल्लाला डकलिंग मीन्स बदकाचे पिल्लू असे म्हणतात। 29 SWAN स्वॅन, स्वॅन मीन्स हंस, हंसाच्या पिल्लाला सायनेट CYGNET मीन्स हंसाचे पिल्लू। EAGLE इगल मीन्स गरुड, इगलाच्या पिल्लू गरुडाच्या पिल्लाला EAGLET इगलेट मीन्स गरुडाचे पिल्लू असे म्हणतात। 31 GOOSE गुज, गुज मीन्स गुजलिंग, गुजलिंग असे म्हणतात, हंसाच्या पिल्लाला गुजलिंग असे म्हणतात।
आता आपण सेकंड नंबर प्राणी आणि प्राण्यांचे घर आहे, होम्स ऑफ ॲनिमल्स हे बघणार आहोत. बीज, बी म्हणजेच मधमाशी, मधमाशीच्या घराला हाईव्ज मीन्स पोळी असे म्हणतात. बीआरडी बर्ड म्हणजेच पक्षी, पक्षाच्या घराला एनईएसटी नेस्ट म्हणजे घरटे असे म्हणतात. CONVICT कॉन्विक्ट मीन्स गुन्हेगार, गुन्हेगाराच्या घराला मीन्स जेल्सला प्रिझन्स ऑर जेल म्हणजे तुरुंग असे म्हणतात. COW काऊ, काऊ जिथं गाय राहते त्या गायच्या घराला काऊ शेड मीन्स गोठा असे म्हणतात. DOG डॉग मीन्स कुत्रा, कुत्रा जिथं राहतो त्याला ठिकाणाला KENEL केनल मीन्स कुत्र्याचे घर. नंतर 6 EAGLE ईगल्स मीन्स गरुड, ईगल जिथं राहतो त्या घराला EYRIE एरी मीन्स गरुडाचे घरटे. ESKIMO एस्किमो लोक जिथं राहतात त्यांच्या घराला IGLOO इग्लू मीन्स बर्फाचे घर. GIPSY जिप्सी मीन्स भटके लोक, भटके लोक जिथं राहतात त्याला कारवानाज किंवा टेंट म्हणजेच तंबू असे म्हणतात. HORSE हॉर्स मीन्स घोडा, घोडा जिथं राहतो त्याला STABLE स्टेबल मीन्स तबेला असे म्हणतात. KING राजा जिथं राहतो त्याच्या वास्तव्यास PALACE पॅलेस मीन्स राजवाडा असे म्हणतात. LION लॉयन राहण्याच्या ठिकाणाला, सिंह राहण्याच्या ठिकाणाला. DEN मीन्स गुहा असे म्हणतात. LUNATIC ल्युनॅटिक्स मीन्स वेडा, वेडा जिथं राहतो त्या ठिकाणाला. ASLUM मीन्स ASYLUM मीन्स वेड्यांचे हॉस्पिटल असे म्हणतात. MAN मॅन जिथं राहतो त्याला HOUSE हाऊस म्हणजेच घर असे म्हणतात. MONK मॉंग, मॉंग मीन्स ख्रिस्ती मठवासी, ख्रिस्ती मठवासी जिथे राहतात त्यांच्या मठाला मॉनेस्ट्री मीन्स मठ असे म्हणतात. MOUSE उंदीर, उंदीर जिथे राहतो उंदीरच्या घराला HOLE होल मीन्स बीड असे म्हणतात. NOBLE नोबेल म्हणजे सरदार किंवा अमीर उमरा यांच्या घराला CASTLE किल्ले वजा वाडा म्हणतात. NUN मीन्स भिक्षुने हे जिथं राहतात त्यांना CONVENT कॉन्व्हेंट्स म्हणजे ख्रिस्ती तपस्विनीचा मठ. OWLS मीन्स घुबड, घुबड जिथं राहते त्याला काय म्हणतात. HOLE होल ऑफ ट्री म्हणजे झाडाच्या डोलीत घुबड राहते. 19 पीक, PIG पिग मीन्स डुक्कर, डुक्कर स्टाय मीन्स डुक्कर खाण्यामध्ये राहते. PIGEON कबूतर कोठे राहतात तर DOVECOT मीन्स कबूतर खाण्यामध्ये राहतात. प्रिझनर मीन्स कैदी, कैदी कुठे राहतात. CELL सेल मीन्स तुरुंगातील कोठडी. RABIT रॅबिट मीन्स ससा, ससा कुठे राहतो. BUROW बुरो. वॉरेन हॅच म्हणजे बिळामध्ये राहतो. SHEEP सी मेंढी, मेंढी कुठे राहतो. पेन फोल्ड मीन्स मेंढवाड्यामध्ये राहतो. SOLDIER सोल्जर मीन्स सैनिक, सैनिक कुठे राहतात. बॅरॅक्स किंवा कॅम्पमध्ये राहतात. स्पायडर मीन्स कोळी, कोळी मीन्स आपण त्याला कातणी वगैरे म्हणतो ती कुठे राहते. वेबमध्ये म्हणजेच जाळ्यामध्ये राहते. 26 टायगर वाघ, वाघ कुठे राहतो. LAIR लेअर मीन्स गुहेमध्ये राहतो. SHEEP मेंढी, मेंढी कुठे राहतो राहते. PEN पेन म्हणजे मेंढवाड्यामध्ये राहतो. नंतर आहे 28 स्पायडर, स्पायडर मीन्स कोळी हे पुन्हा पाहिलेलं आहे, व्यवस्थितरित्या पाहून घ्यावे. वेब कोळ्यांचे जाळेमध्ये राहते. Number 3 प्राणी आणि प्राण्यांच्या आवाज, ॲनिमल्स अँड क्राईज ऑफ ॲनिमल्स. एप्स मॉग मंकेज मीन्स माकडे, माकडांचा आवाज. GIBBER गिब्बर्स मीन्स वटवट करणे. ASES ॲसेस मीन्स गाढव, गाढव. BRAY ब्रे मीन्स गाढवांचे ओरडणे. BAR मीन्स अस्वल, अस्वल. GROWL ग्रोल मीन्स अस्वलाचे गुरगुरणे. BULLS बुल्स मीन्स बैल. BELOW बिलो म्हणजे बैलांचे हंबरणे किंवा डरकाळी फोडणे. CAMELS कॅमल्स मीन्स उंट, कॅमल चे ओरडणे. GRUNT ग्रंट मीन्स रेकणे. CATLE कॅटल्स मीन्स गुरेढोरे. LOW लो मीन्स हंबरणे. COCKS कॉक्स मीन्स कोंबडे. CROW क्रॉ मीन्स आरवणे. CUCKO कोकीड मीन्स कोकीड पक्षी, कोकिळेचे
सी डबल ओ कुहू कुहू करणे किंवा गाणे, डिओजीएस डॉग्स मीन्स कुत्रे कुत्रा, बी आर के बार्क ग्रोल हॉल म्हणजे कुत्र्यांचे भुंकणे किंवा गुरगुरणे, डी यू सी के डक डक मीन्स बदक बदकाचे क्वॅक बदकाचे ओरडणे, ई एल ई पी एच एन टी एलिमेंट एलिफंटचा आवाज, टी आर यू एम पी ई टी ट्रम्प मीन्स तुतारेसारखा आवाज काढणे, एफ एल आय ई एस फ्लाईज मीन्स माशा माशांचा, बी यू डबल झेड बज मीन्स गु गु करणे, पी एफ आर ओ जी फ्रॉग फ्रॉग मीन्स बेंडूक बेंडकाचा, सी आर ओ ए के क्रॉक मीन्स डराव डराव आवाज करणे, जीओ ए टी गोट मीन्स बकरी बकरीचा आवाज, बी एल ई ए टी ब्लेट मीन्स बेबे आवाज करणे, एच एन हेन म्हणजे कोंबडी कोंबडीचा आवाज, सी ए सी के एल ई मीन्स कॅकल मीन्स कलकल आवाज करणे, एच ओ आर ए सी हॉर्स मीन्स घोडा घोड्याचा आवाज, एन ई आय जी एस नी म्हणजे खिंकाळणे, जे ए सी के एल ई जॅकल मीन्स कोल्ला कोल्ह्याचा, एच ओ डब्ल्यू एल होल मीन्स केकाटणे, के आय डबल टी ई एन किटेन मीन्स मांजरीचे पिल्लू मांजरीचं पिल्लू, एम ई डब्ल्यू म्याव म्याव करणे, डी ओ व्ही एस डोज मीन्स कबूतरे कबूतर, सी डबल ओ घू घू असा आवाज करणे, एल आय ओ एन लॉयन मीन्स शिंह सिंहांचा आवाज, आर ओ ए आर रोर मीन्स गर्जना करणे, एम आय सी ई माईस मीन्स उंदिरे उंदरांचा आवाज, एस क्यू यू ई ए के स्क्वॅक मीन्स चिची करणे, ओ डब्ल्यू एल ओल मीन्स घुबड घुबडचा आवाज, एच डबल ओ टी हुट मीन्स घुतकार करणे, ओ एक्स ई एन ऑक्सिन म्हणजेच बैल बैलाचा आवाज, एल ओ डब्ल्यू लो बी ई डबल एल ओ डब्ल्यू बेलो म्हणजे हांबरणे, पी ए डबल आर ओ टी पोपट मीन्स पोपट, टी एल के टॉक म्हणजे बोलणे, पी आय जी पिग म्हणजे डुक्कर डुकराचा आवाज, जी आर यू एन टी ग्रंट म्हणजे रेकणे, एस एन ए के ई एस साप, एच आय डबल एस हिस हिस म्हणजे फुतकारणे किंवा फुसफुस करणे, एस डबल ई पी सीप म्हणजे एस एच डबल ई पी सीप म्हणजे मेंढी मेंढीचा आवाज, बी एल ई एन टी ब्लेंड मीन्स बेबे आवाज करणे, एस पी ए डबल आर ओ डब्ल्यू स्पॅरो मीन्स चिमणी चिमणीचा आवाज, सी एच आर पी चर्प मीन्स चू चू करणे, आय जी आर टायगर्स मीन्स वाघ वाघ वाघ, आर ओ ए आर रोर मीन्स डरकारी फोडणे, व्ही यू एल टी यू आर ई एस वेल्चर मीन्स गिदाडे, स्क्रीम मीन्स कंचाळणे, डब्ल्यू ओ एल एफ वोल्फ मीन्स लांडगा लांडग्याचा, एच ओ डब्ल्यू एल होल किंवा एल म्हणजे किंचाळणे किंवा केकाटणे, एन आय जी एस टी आय एन जी ए एल ई एस नाईटिंगल्स म्हणजे मैना किंवा कोकिळा, वर्बल्स मीन्स गाणे, पी ओ सिको सी ओ सी के एस पिकॉक्स मीन्स मोर, स्क्रॅम्स मीन्स किंचाळतात मोर, बी डबल ई एस बीज मीन्स मधमाशा, एच यू एम हम म्हणजे भनभन करणे, एच वाय ई एन ए एस हॅनस मीन्स तरस तरस मीन्स त्याचा आवाज आहे, एल ए यू जी एस लाभ म्हणजे खिंकाळणे, नंतर काऊस काऊस गाय कसे आवाज काढते, एल ओ डब्ल्यू लो म्हणजे सांभाळणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.